नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून मुलींसाठी एक अतिशय फायदेशीर अशी योजना राबवण्यात येत आहे। या योजनेबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर ही योजना म्हणजे फ्री स्कूटी योजना आहे। महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार हे दोन्ही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची नेहमी योजना राबवत असतात। शासनाकडून अनेक योजना ह्या मुलींसाठीही राबवल्या जातात। अशाच प्रकारची राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजनाही आहे। या योजनेअंतर्गत मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे। या योजनेचा कशा प्रकारे लाभ मिळवायचा आहे, याचा लाभ कोण घेऊ शकते व अर्ज कसा करायचा आहे, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर या योजनेचे मूळ उद्दिष्ट म्हणजे मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व सक्षम करण्यासाठी अंमलात आणलेली ही योजना आहे। मुली आज प्रत्येक क्षेत्रात अग्रसर आहेत। त्यांची समाजात कशा पद्धतीने नावलौकिक आहे हे आपण पाहतच आहोत। म्हणूनच महाराष्ट्र शासनाने अशा मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे। तर या योजनेसाठी पात्रता म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुली किमान 12वीपासून पुढे शिक्षण घेत असायला हव्यात। तसेच त्या पदवी आणि पदव्युत्तर असल्या तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। अशा मुलींनी लगेच अर्ज करावा। सदर अर्ज हा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन मोफत स्कूटी योजनेअंतर्गत करावा। तर यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचे दोन फोटो, मागील वर्षीच्या गुणपत्रिका, पदवी उत्तीर्ण असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि बोनाफाईड। एवढी कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी लागणार आहेत। तर ज्या मुली या योजनेच्या पात्रतेमध्ये बसतात, तर अशा मुलींनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज भरायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। थोडेच मित्रांनो, धन्यवाद।